विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आज आपण आढावा घेणार आहोत, ज्या गोष्टीचा उपयोग आपल्याला राज्यसेवा आणि कंबाईन या एक्झाममध्ये होणार आहे. नमस्कार, मी साईनाथ आपल्या सर्वांचं स्वागत करतो जिजाऊ प्रबोधनीमध्ये. तर आपल्याला प्रत्यक्ष बातम्या पाहायच्या आहेत, त्याच्या अगोदर आपल्याला कुठल्या कुठल्या बातम्या ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या एक्झामला उपयोगी पडतील, ते बघायचं आहे. पहिल्या नंबरची बातमी आहे महाबळेश्वरमध्ये जी सपुष्पा नावाची वनस्पती आहे ती जवळपास 16 वर्षांनी बहरते तिच्याविषयी एक बातमी आहे. बॅलन डी ओर नावाचा फुटबॉलवर आधारित एक पुरस्कार आहे त्याची पण बातमी आपल्याला पाहायची आहे. किर्लोस्कर वसुंधरा सन्मान जो पर्यावरणाशी संबंधित आहे त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. भारतीय नौदलाला नवीन प्रमुख भेटले त्याच्याविषयी पण पाहायचं आहे. 5 नंबरची बातमी आहे तृणधान्य वर्ष 2023 या वर्षाला तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं त्याच्याविषयी पण पाहायचं आहे. नवीन NDA उपप्रमुख नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे एक उपप्रमुख म्हणून नवीन व्यक्ती निवडल्या गेली आहे त्यांच्याविषयी पण आपल्याला पाहायचं आहे. अंजू बॉबी जॉर्ज नावाच्या भारताच्या ॲथलीट आहेत ज्या लांब उडीमध्ये ज्यांनी भारताचं नावलौकिक केलं त्यांच्याविषयी सुद्धा एक बातमी आहे ती आपल्याला पाहायची आहे. इनक्युबेटर नावाचा एक प्रयोग यशस्वी झाला आहे, म्हणजे ज्यामध्ये कृत्रिमरित्या अंडी उगवण्याचा प्रयोग करण्यात आला होता आणि तो यशस्वी झाला, ही सुद्धा बातमी आपल्याला आज पाहायची आहे. तर मित्रांनो, पुढे आपण आता प्रत्यक्ष बातम्यांकडे वळूया. लोकसत्तामध्ये ही बातमी आली होती महाबळेश्वरमध्ये सपुष्पा नावाच्या वनस्पतीचा बहर. ही वनस्पती तब्बल 16 वर्षांच्या अंतरानंतर उमलते. महाबळेश्वरच्या गिरीश शिखरांच्या भागामध्ये किंवा सह्याद्री पर्वतरांगेमध्ये सुद्धा ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते. ही वनस्पती बहरल्यानंतर लगेच काही कालावधीनंतर मरण पावते आणि तब्बल 16 वर्षानंतर पुन्हा ती उमलते. तर या वनस्पतीच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची गोष्ट ही आहे की इथं ह्या वनस्पतीचं नाव काय आहे, किती वर्षानंतर ती उमलती, किंवा कुठल्या भागामध्ये इथं प्रसार आढळतो, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या परागीभवनाच्या काळामध्ये मानवी व्यवहारावर त्या भागामध्ये बंदी करण्यात आलेली असते, म्हणून महाबळेश्वरच्या काही महत्त्वाच्या भागामध्ये मानवी पर्यटनाला बंदी घालण्यात आलेली आहे, कारण या वनस्पतीच्या परागीभवनामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून. तर आपल्याला या बातमीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वनस्पतीचं नाव, त्याच्यानंतर त्या कुळाचं नाव, कुळाचं नाव आहे कारवी, आणि कुठल्या भागात महाबळेश्वर ह्या भागामध्ये आढळते, आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे 16 वर्षानंतर या वनस्पतीचा बहार येतो. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. पुढची बातमी अशी आहे लिओनेल मेस्सी नावाचा एक अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे, तो पॅरिस सेंट जर्मेन नावाचा एक फुटबॉल क्लब आहे, त्या फुटबॉल क्लबकडून सुद्धा हा फुटबॉलपटू खेळतो. मेस्सीला फुटबॉल जगतातला सगळ्यात महत्त्वाचा जो वैयक्तिक पुरस्कार आहे, जो पुरस्कार फ्रेंच वृत्तपत्रिका म्हणजे एक मॅगझिन आहे फ्रान्स फुटबॉल नावाचं, त्यांच्याद्वारे हा वार्षिक फुटबॉल पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार सर्वात जुना आहे. हे तुम्ही पाहू शकता, हा लिओनेल मेस्सी आणि त्याच्या हातामध्ये हा पुरस्कार, बॅलन डी ओर असं याला म्हणतात. हा पुरस्कार मेस्सीनं जवळपास 7व्या वेळेस पटकावलेला आहे आणि म्हणूनच हा पुरस्कार आणि ही बातमी महत्त्वाची आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची गोष्ट अशी आहे, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की हा पुरस्कार कोणाच्याद्वारे दिला जातो, तर हा पुरस्कार फ्रान्स फुटबॉल नावाचं एक फ्रेंच मॅगझिन आहे, सोबतच फिफासुद्धा ह्या पुरस्काराला मान्यता देते. फिफा आणि फ्रान्स फुटबॉल या मॅगझिनच्या द्वारे दिला जाणारा हा पुरस्कार आहे, हा प्रश्न विचारण्याची शक्यता असते. तर आपण आता पुढच्या बातमीकडे वळूया. पुढची बातमी आहे किर्लोस्कर वसुंधरा सन्मान याविषयी. इस्रायलचे प्रोफेसर रुएन योसेफ यांना किर्लोस्कर वसुंधरा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. 15वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो पर्यावरणाला वाहिलेला असतो त्या चित्रपट महोत्सवामध्ये हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. हे जे रुएन योसेफ आहेत यांचं पक्षी संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्यांच्यासोबतच शारदा बालसुब्रमण्यम यांना पर्यावरण पत्रकारिता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसंच मुंबईतील डॉक्टर व्ही शुभलक्ष्मी रेड्डी यांना ग्रीन टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हे जे सगळे पुरस्कार आहेत ते पर्यावरण क्षेत्रातील संबंधित आहेत, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील किंवा आपल्याला परीक्षेमध्ये हे सुद्धा विचारण्यात येऊ शकतं की बाबा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान काय आहे, त्यानंतर ज्यांना जाहीर करण्यात आलेलं आहे ते रुवेन एसएफ किंवा त्यांच्या बॅकग्राऊंडविषयी महत्त्वाच्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे ही बातमी महत्त्वाची आहे.
जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढची बातमी आहे जी महत्त्वाची आहे ती भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून आर हरिकुमार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचं भारतीय नौदलातलं महत्त्वाचं योगदान लक्षात घेऊन त्यांना या पदावर निवडण्यात आलेलं आहे. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या युद्धनौकांचं संचालन केलेलं आहे. त्यासोबतच त्यांना नौदलातील कामगिरीबद्दल परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत 39 वर्षांच्या सेवेमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे. म्हणून ही बातमी महत्त्वाची आहे. आपल्याला यामध्ये त्यांचं नाव ॲडमिरल हरिकुमार आणि त्यासोबतच नौदलाच्या काही महत्त्वाच्या गोष्टींचाही परामर्श आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. म्हणून ही बातमी महत्त्वाची आहे. पुढची महत्त्वाची बातमी आहे 2023 हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. भारताच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. आणि तृणधान्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळण्यासाठी, त्याविषयी जनजागृती होण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर कार्यशाळा, चर्चासत्र आदी उपक्रम राबवावेत. उच्च शिक्षण संस्थांमधील उपाहारगृहातील आहारपत्रात तृणधान्यांचा समावेश करण्याच्या सूचना विद्यापीठ आयोगाने दिलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट अशी आहे, 2023 हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर झालं, ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि विद्यापीठ अनुदान आयोगानं कुठल्या गोष्टी अधोरेखित केल्या तीसुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असेल. महत्त्वाची बातमी आहे, नॅशनल डिफेन्स अकादमीचे उपप्रमुख म्हणून मेजर जनरल संजीव डोगरा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नॅशनल डिफेन्स अकादमी म्हणजे काय असते, तर इथं आपल्याला तिन्ही दला, भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय हवाई दल अशा तिन्ही सेवांचे कॅडेट संबंधित सेवा अकादमीत जाण्यापूर्वी तिथं प्रशिक्षण घेतात. आणि ही संस्था आपल्या पुण्यातील खडकवासला येथे आहे. आणि म्हणून ही बातमी महत्त्वाची आहे. NDAचे जे उपप्रमुख आहेत संजीव डोगरा यांचं आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि NDAच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयोगात असतील. पुढची बातमी आहे जी महत्त्वाची आहे, अंजू बॉबी जॉर्ज या भारताच्या माजी लांब उडीपटू यांना जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. देशभरातील युवा पिढीला घडवण्याबरोबरच लिंग समानतेसाठी सातत्याने पुढाकार घेतल्याने 44 वर्षीय अंजू यांना 2021 या वर्षातील सर्वोत्तम महिलेचा सन्मान मिळाला आहे. याच अंजू बॉबी जॉर्ज यांनी 2003 झालेल्या ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कांस्य पदकाची कमाई केली होती. त्या पदकासोबतच न थांबता त्यांनी पुढील जनरेशनच्या हितासाठी म्हणून खूप महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्याची दखल अंजू बॉबी जॉर्ज यांना पदक देऊन जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून. महत्त्वाची बातमी म्हणजे देशामध्ये पहिल्यांदाच इन्क्युबेटरमध्ये मोहराचा जन्म झाला आहे. हे इन्क्युबेटर म्हणजे कृत्रिमरित्या अंडी उगवण्याचं तंत्र आहे. पिंगोरी येथे इला ट्रान्झिट ट्रीटमेंट ह्या सेंटरमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. आणि हे इला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर वन विभागाच्या सहाय्याने चालवण्यात येतं. आणि कुठेही मोराची अंडी आढळल्यास त्वरित जवळच्या वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा असा आहे की कुठल्या पक्षाचा याच्यामध्ये जन्म झाला, इन्क्युबेटर म्हणजे काय, आणि त्या सेंटरचं नाव काय आहे, तिथल्या ठिकाणाचं नाव काय आहे, म्हणजे पिंगोरी इथे ही गोष्ट घडलेली आहे. म्हणून ह्या 2-4 गोष्टी आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थी जिजाऊ प्रबोधनीतर्फे बरेचसे कोर्स चालवले जातात. UPSC इंटिग्रेटेड बॅच असते, MPSCची इंटिग्रेटेड बॅच पण असते आणि MPSC इंग्लिशची स्पेशल बॅच पण आपण घेतो. सोशोलॉजी ऑप्शनलची पण बॅच असते. तसंच इतर डेमो लेक्चरसाठीसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. आपल्या यूट्यूब चॅनल्सला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओजलासुद्धा आपण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपण सर्वांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, शेअर करावं आणि जमल तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा कंटेंट पोहोचवावा ही विनंती. धन्यवाद. नमस्कार.